नमस्कार परखड मतमध्ये आपलं स्वागत आ, इतर अनेक भरती प्रक्रियांप्रमाणे एम ई एस दोन हजार एकोणीस साठी जी परीक्षा घेण्यात आली त्यातून भरती प्रक्रिया अजून पूर्णपणे राबवल्या जायची होती आणि खूप जास्ती पदभरती होती अकराशे त्रेचाळीस उमेदवारांची भरती होणार आणि त्याच्यामध्ये तीन वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये एकंदरीत आठ पदांसाठी मिळून ही, ही जाहिरात होती म्हणजे वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट आणि बांधकाम खाते या तीनमध्ये वेगवेगळ्या ग्रेडच्या पोस्टसाठी ज्याच्यामध्ये क्लास टूही आहे आणि सुपर क्लास वनही आहेत तर ह्या मल्टी केडर रिक्रुटमेंटसाठीची जी ई एस दोन हजार एकोणीस परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्याचा निर्णय लागला आणि त्याच्या मुलाखती व्हायच्या आधी एस सी बी सी आरक्षण रद्द झालं आणि त्याच्यानंतर प्रकरणात ते प्रकरण न्यायप्रविष्ट झालं कोणाच्या मुलाखती घ्यायच्या याच्यावरून वाद झाला जे डब्ल्यू एस उमेदवार होते त्या डब्ल्यू एस उमेदवारांनी कोर्टामध्ये याचिका सादर केली की शासनाने एक धोरण ठरवलंय कि EWS आ, की एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू एसचा लाभ द्यायचा आणि त्या प्रकरणामध्ये काही अंतरिम आदेश झाले मार्चमध्ये ते प्रकरण हायकोर्टाने मॅटकडं वर्ग केलं म्हणजे असं सांगितलं की मॅटला महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलला हे प्रकरण चालवण्याचा अधिकार आहे कारण ती शासन भरती आहे तेव्हा सु हायकोर्टासमोर जे प्रलंबित विकास आळसेचं मॅटर होतं ते महावितरणशी संबंधित होतं आणि ती खाजगी कंपनी आहे म्हणजे सरकार नाही आहे महावितरण म्हणजे सरकार नाही जरी सा सरकारी अधिकृत व्यवसाय असला तरी तर त्याच्यामुळं ते प्रकरण हायकोर्टामध्ये चालले आणि काही प्रकरणं एम बी एस दोन हजार एकोणीसच्या ईडब्ल्यू एस उमेदवारांनी मॅटमध्ये दाखल केले त्याच्यामध्ये नागपूर बेंचचाही एक आंतरिम आदेश आला होता मुंबई बेंचचा एक आंतरिम आदेश आला आणि मुंबईच्या अंतरिम आदेशामध्ये असं म्हटलं होतं की ज्या कुठल्या नियुक्त्या होतील त्या नियुक्त्या ह्या मूळ अर्जाच्या ओ ओरिजिनल अप्लिकेशनच्या अंतिम निकालावर आधारून असतील तर आ, हे प्रकरण प्रलंबित असताना अं शासनाने एक निर्णय घेतला आणि मंत्रिमंडळाच्या त्या निर्णयाचं स्पेसिफिक त्याच्यावर मी मागच्या वेळेला व्हिडिओ केला होता त्याच्या आधीचा व्हिडिओ त्याच्यावरचाच होता त्या मंत्रिमंडळ निर्णय दिनांक सत्ता सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीसचा विषय होता नियुक्तीपासून वंचित राहिलेल्या एस सी बी सी उमेदवारांना दिला आणि त्याच्यात असं सांगितलं की महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिकांवरील अंतिम निकालाच्या अधीन राहून ही नियुक्ती असेल असं सतरा नोव्हेंबरला मंत्रिमंडळ निर्णय आणला आणि एकवीस नोव्हेंबरला शासनातर्फे असं जाहीर करण्यात आलं की हे एम एस दोन हजार एकोणीसच्या ज्या अकराशे त्रेचाळीस पदांसाठीच्या ज्या नियुक्त्या आहेत त्या एक तारखेला आम्ही नियुक्त्या देऊ आणि ह्याच्यामध्ये दे, एस सी बी सी ई डब्ल्यू एस कन्व्हर्जन करणार म्हणजे मराठा आरक्षणातून ज्या उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत त्यांना ईडब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ देऊन ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा मानस आ, हा जो मंत्रिमंडळ निर्णय होता त्याच्यानुसार केलं होतं अर्थात याच्या आधी एकोणतीस जुलै दोन हजार बावीस ला विकास आळसेच्या प्रकरणामध्ये एस सी बी सी टीडब्ल्यू एस धोरण राबवून पूर्वलक्षी प्रभावाने आरक्षणाचा प्रवर्ग सरकारला बदलता येणार नाही सरकारी अंगीकृत व्यवसाय महावितरण ला शासन निर्णयाप्रमाणे ती प्रक्रिया राबवणार राबवता येणार नाही महावितरणमध्ये असा आदेश झाला होता पण त्या ते जे दोन शासन निर्णय होते म्हणजे तेवीस डिसेंबर दोन हजार वीस आणि एकतीस मे दोन हजार एकवीस त्यांच्या वैधतेला त्या प्रकरणी आव्हान नव्हतं देण्यात आलं आणि त्याच्यामुळं ते जे शासन निर्णय आहेत ते अजूनही अबाधित आहेत आता त्या शासन निर्णयांच्या वैधतेला आव्हान देण्यात आलं आहे मॅटमध्ये जे मॅटमध्ये मूळ प्रकरण चालू आहे मुंबईला त्याच्यामध्ये मग एक डिसेंबरला ह्या नियुक्त्या देण्यात येणार हे माहीत झाल्यानंतर तिथं प्रलंबित मूळ अर्जामध्ये ईडब्ल्यू एस याचिकाकर्त्यांनी एक अंतरिम अर्ज दाखल केला मिस्लेनियस अप्लिकेशन आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आ, ही नियुक्ती जर दिली तर अर्थात ते जे ओरिजिनल अप्लिकेशन पेंडिंग आहे इट विल बिकम इन्फ्रक्च्युअस म्हणजे ते त्याला काही अर्थ उरणार नाही आणि म्हणून तुम्ही आंतरिम आदेशाद्वारे ही जी नियुक्ती देण्याचा कार्यक्रम आहे तो स्थगित करा रद्द करा काय जे मागितलं असेल तिथं तर ते तसं अंतरिम आदेश देण्यास मॅट मुंबई बेंचने नकार दिला एकोणतीस नोव्हेंबरच्या आदेशाप्रमाणे आणि त्या आदेशाच्या नाराजीनी हे जे ईडब्ल्यू एस चे उमेदवार होते हे हायकोर्टामध्ये गेले आणि त्याच्यामध्ये हायकोर्टाने एक डिसेंबर दोन हजार बावीस रोजी एक आ, असा आदेश पारित केला की एस सी बी सी टू डब्ल्यू एस करून जे uh, नियुक्त्या देण्यात येणार होत्या त्या नियुक्त्या देऊ नयेत आणि uh, त्याचं कारण सांगताना हायकोर्टाने असं सांगितलं की uh, हे जे मूळ अर्ज जो होता दाखल झालेला आहे एकोणतीस मार्च दोन हजार बावीसला त्याच्यामुळे अंतरिम आदेश झाला होता त्याच्या आधी तरी ते प्रकरण मॅटमध्ये दाखल झालं त्याच्यानंतर एकोणतीस जुलैला विकास हळसे प्रकरणामध्ये हायकोर्टाचा जो आदेश होता त्याच्यानुसार हे जे ईडब्ल्यू एस चे उमेदवार आहेत आत्ता हायकोर्टासमोर जे होते त्यांनी सक्रत दर्शनी एक चांगली बाजू त्यांच्या हक्कामध्ये आहे कायद्याची हा एक आणि आंतरिम आदेश जर आम्ही दिला नाही तर त्याच्यामध्ये त्रयस्थांचे हितसंबंध होतील आणि हे जर कॉम्प्लिकेशन्स टाळायचे तर अंतरिम आदेश पारित करणं आवश्यक आहे आणि म्हणून दिनांक एक डिसेंबरला झालेल्या सुनावणीमध्ये म्हणजे हे थोडं ड्रामॅटिक आहे की एकोणतीस नोव्हेंबरला मॅटनी तो अंतरिम आदेश दिला मॅटनी दिलेल्या अंतरिम आदेशाच्या नाराजीनी तीस नोव्हेंबरला हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल झालं आणि एक तारखेला सुनावणी झाली जी एक तारखेला नियुक्ती देण्यात येणार होती त्या दिवशी सुनावणी झाली आणि त्याच्यामध्ये काही इंटरव्हेनरसुद्धा होते इंटरव्हिनिंग रेस्पॉन्डंट्स जे ज्या ज्यांनी आपले आपले वकील लावले होते एम पी एस सी तर्फे वकील होते तिथं शासनातर्फे तिथं वकील होते आणि अर्थात डब्ल्यू एसच्या याचिकाकर्त्यांतर्फे वकील होते या सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यावर हायकोर्टाने असा निर्णय दिला की जोपर्यंत मॅट अंतिम निकाल देत नाही त्याप्रकरणे तोपर्यंत ह्या एकशे अकरा जणांना नियुक्ती देऊ नये आणि त्याच्यानंतर मला असं कळतं की ह्या एकशे अकरा जागा सोडून अ ज्या कुठल्या दहाशे बत्तीस काहीतरी जागांवर नियुक्त्या देण्यात आल्या आणि काही नियुक्त्यां वर त्या जागांवर काही लोक अजूनही जॉईन व्हायचे राहिलेले आहेत काहींची जॉईनिंग मला असं कळतं की दोन जानेवारीला काहींची जॉईनिंग आहे आणि आणखी कुठली तरी एकोणीस डिसेंबरला जॉईनिंग आहे तर हे जर सोडलं तर बाकी लोकांच्या नियुक्त्या झाल्या काही ट्रेनिंग आहेत तीन वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्या ट्रेनिंगला आधी जॉईन होणार आहे लोक अर्थात शासनाची निकड आहे इतक्या मोठ्या संख्येने इंजिनियर्स पाहिजे शासनाला आणि त्याच्यामुळं मग शासनातर्फे असं सांगण्यात आलं की ते सोडून आम्हाला इतर लोकांची भरती करू द्या हायकोर्टाने सांगितलं की आमच्यासमोर प्रश्न फक्त एस सी बी सी टू ईडब्ल्यू एस करायचं की नाही त्याच्यापुरता मर्यादित आहे आणि म्हणून ईडब्ल्यू एसच्या जागांवर तुम्ही भरती देऊ नका अशा प्रकारचा आंतरिम आदेश जो दिलेला आहे त्याच्यातून गुंतागुंत वाढेल आणि हे असं करू नये अशा अर्थी मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की गुंतागुंत का आहे सरकार तर आ, हे सरकारचं धोरण आहे का असं आहे हे नाही माहिती पण आता असं होणार आहे की जसं सांगितलं की मल्टी केडर रिक्रुटमेंटही आणि त्याच्यामध्ये ऑप्शन्स मागवले होते चौदा नोव्हेंबरपर्यंत ऑप्शन्स मागवले होते की उमेदवारांनी विभाग कुठला पाहिजे वगैरे आपापले ऑप्शन्स नोंदवायचे आणि त्याप्रमाणे ते नोंदवल्यानंतर पुढची प्रक्रिया म्हणजे ह्या पत्रांचं वगैरे झालं त्याच्यामध्ये असं आहे की आता जे बाहेर राहिलेले उमेदवार आहेत ते ईडब्ल्यू एस उमेदवार आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काही मराठाही उमेदवार आहेत ज्या मराठा उमेदवारांना जर ई डब्ल्यू एसचा लाभ न देता ओपनमधून आहे तरी पण काही लोकांना मना असं कळतं की जवळपास या एकशे अकरापैकी सत्तर जागांवर असे मराठा उमेदवार आहेत की ज्यांना ओपनमधून सुद्धा मिळण्याची शक्यता आहे मग आता दोन शक्यता आहेत एक म्हणजे एसीबीसी सी टू ईडब्ल्यू एस अलाव होणं जी फार दुरापास्त आहे म्हणजे मला नाही वाटत की एस सी बी सी टू ईडब्ल्यू एस जे एकदा हायकोर्टाने नकारलेलं आहे ते मॅट अलाऊ करेल म्हणून तरी पण टेक्निकली जर सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण गेले हे सुद्धा या हायकोर्टाच्या आदेशात आहे की महावितरण सुप्रीम कोर्टात गेल्याचं कळतं पण तिथूनही काही स्थगिती आलेली नाही आणि एकंदरीत विकास हळसे प्रकरणी जे हायकोर्टाने जो निर्णय पारित केलेला आहे त्याच्यामध्ये इतर निर्णयांचा हवाला दिलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या आणि हायकोर्टाच्या आणि त्याच्यामध्ये विशेष करून या आदेशामध्ये सुरिंदर रेड्डी हे जे दोन हजार पंधराचं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे त्याच्यामधल्या एका पॅराग्राफचा हवाला दिला आहे पॅरा अठ्ठावीस होते त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की पूर्वलक्षी प्रवाहाने आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये बदल नाही करतायत त्याचा संदर्भ असा की हे जे आरक्षणाचा प्रवर्ग पूर्वलक्षी प्रभावाने बदलून मराठा उमेदवारांना ईडब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ देण्याचं शासनाचं धोरण आहे हे रद्द ठरवलेलं आहे हायकोर्टाने असं मत नोंदवलंय की आम्हाला हे दिसत नाही की एकोणतीस जुलैच्या विकास हाळसे प्रकरणाचा विचार मॅटने हा अंतरिम आदेश पारित करताना केलेला आहे म्हणजे इट इज नॉट इव्हिडंट दॅट द हायकोर्ट दॅट द मॅट कन्सिडर्ड द डिसिजन रेंडर विकास हाळसे विच केम टू सरफेस आफ्टर द ओरिजिनल अप्लिकेशन वॉस वाईट बिफोर मॅट म्हणजे मॅटमध्ये प्रकरण हे दाखल झाल्यानंतर मार्चमध्ये प्रकरण दाखल झालं सी टू ईडब्ल्यू एस विषयी ई एसच्या ईडब्ल्यू एस उमेदवारांकडून जी याचिका मॅटमध्ये दाखल झाली ती मार्चमध्ये आणि त्याच्यानंतर जुलैमध्ये विकास हालसेच्या प्रकरणी हायकोर्टाने नि, निर्णय दिला आता ही भ प्रक्रिया जर राबवता येत नसेल एका डिपार्टमेंटला जरी ती खाजगी कंपनी आहे तरी सरकारला ते कसं राबवता येईल हे सरकारलाच माहिती पण सरकारतर्फे हे प्रतिपादन करण्यात आलंय की हायको सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण गेलेलं आहे आशा असेल सरकारला की एस सी बी सी टू डब्ल्यू एस अलाऊ होईल पण जी शक्यता वाटते की ई बी सी टू ई डब्ल्यू एस अलाऊ होणार नाही असं जर झालं तर आता जे मराठा उमेदवार आहेत त्यांना वगळून जे मूळ यादीत ई डब्ल्यू एसचे उमेदवार होते त्यांनाच अपॉइंट करायला लागेल आणि तसं जर झालं तर आत्ताच्या या प्रक्रियेमध्ये सध्या बाहेर राहिलेले जे एस बी सी उमेदवार आहेत त्यांचं काय त्यांना कसं समावून घ्यायचं किंवा उलट पक्ष असं जर झालं की एस बी सी टू ईडब्ल्यू एस जर अलाऊ झालं तर ठीक आहे त्याचे परिणाम तितके होणार नाहीत पण ते होण्याची शक्यता पुन्हा एकदा सांगणं की ते होण्याची शक्यता वाटत नाही तर त्रयस्थ हितसंबंध निर्माण होतील आ, या अप्रेहेशननी हायकोर्टाने हा जो आदेश पारित केलेला आहे तो योग्यच पारित केला तरी पण हे कॉम्प्लिकेशन्स टळावेत आणि उमेदवारांचा जो जीव टांगणीला लागलेला आहे तर ह्या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी व्हावी मॅटला हायकोर्टाने असं सांगितलं आहे म्हणजे ही पद्धत असते हायकोर्टाने असं सांगितलं आहे की शक्यतोवर जानेवारी दोन हजार तेवीसच्या आधी तो अंतिम निकाल द्यावा असं कळतं की एकोणीस डिसेंबरला त्याची सुनावणी आहे मॅटमध्ये काही प्रकरण टॅग झालेले हे वेगवेगळ्या विभागांचे मॅट मुंबईला नागपूरचं प्रकरण तिथं टॅग झालं आहे का नाही ते माहीत नाही पण ह्याच्यावर अंतिम जो काय निकाल यायचा आहे तो लवकरात लवकर यावा एस बी सी टीडब्ल्यू एस विषय लवकरात लवकर संपावा आणि जे अकराशे त्रेचाळीस लोकांच्या नियुक्त्या त्याच्यापैकी जे एकशे अकरा लोकांचा आता प्रश्न उरला आहे त्यासुद्धा नियुक्त्या लवकरात लवकर हव्यात आ, ही अपेक्षा व्यक्त करून मी माझं थांबवतो आपण याच्यामध्ये ज्या लोकांना इंटरेस्ट आहे अशी अनेक उमेदवार आहे अर्थात अनेक उमेदवार माझे सबस्क्रायबर आहेत कोणी जर ह्याच्यामध्ये इंटरेस्टेड असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल हे बघावं मी ॲडव्होकेट श्रीरण चौधरी परखण आपण ऐकून घेतलं धन्यवाद